भारताच्या पुरुष बॅडमिंटन स्पर्धेतील दुहेरी जोडी सुमित रेड्डी आणि मनु अत्री यांना रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुण्यातील लक्ष ही संस्था मदत करते. नगरचे शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांना विशेष पाठबळ देणार असल्याची माहिती फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळणारे सुमित रेड्डी आणि मनु अत्री या खेळाडूंची रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष बॅडमिंटन डबलच्या भारतीय संघात निवड झाली. त्यांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या 8 स्पर्धांसाठी पुण्याच्या लक्ष संस्थेसह नगरच्या शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक मदतीचं पाठबळ देण्यात आलं. त्यामुळेच या दोघांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. पुण्याचे उद्योजक विशाल चोरडिया, सत्येन पटेल, आशिष देसाई, सुंदर अय्यर, मनीष जैन, भारत शाह, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे इत्यादींनी 2009 लक्ष संस्थेची स्थापना केली. या संस्थेने पाठबळ दिलेले 5 खेळाडू मागील 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळले आहेत. यंदाही रिओ ऑलिम्पिकसाठी 7 खेळाडूंना त्यांनी मदत केली आहे. त्यापैकी 2 बॅडमिंटनपटूंना नगरचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया त्यांच्या शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं मदत करण्यात आली आहे. कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि लक्ष्य जी एक खेळाला पुढे घेऊन जाणारी संघटना आहे, यांच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही ऑलिम्पिकसाठी जाणारे पहिले बॅडमिंटन डबल्सचा जो पेअर आहे सुमित रेड्डी आणि मनु अत्री यांना आम्ही प्रायोजकत्व दिलं आहे. ही एक फार भूषणाची गोष्ट आहे की पहिल्यांदा भारताला ऑलिम्पिक्समध्ये डबल्समध्ये एंट्री मिळाली आहे आणि त्याला स्पॉन्सर करण्याचा योग शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनला आला आहे. आम्ही दरवेळेस सगळ्या खेळाडूंना खेळायला सपोर्ट करत असतो. ही एक अजून पुढं घेऊन जाण्याची ही एक वाटचाल आहे आणि लक्ष ही एक असं फाउंडेशन आहे की जो पुण्यातून काम करतो आणि आत्तापर्यंत बरेचशा खेळाडूंना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या माध्यमातून फक्त फायनान्शियल मदत नाही तर एक 360 degree अप्रोच स्पोर्ट्ससाठी ते करतात की ज्यात फिटनेस मॅनेजमेंट, इंजरी मॅनेजमेंट, सायकोलॉजिकल मॅनेजमेंट हे सगळं ते करत असतात. तर त्याचा फायदा 100% या खेळाडूंना होतो. आत्ता आपण जसं बोलतो तर अहमदनगरसाठीसुद्धा यापुढे लक्ष्याचा फायदा होणार आहे. आम्ही लवकरच लक्ष्याच्या माध्यमातून आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात एक असाच की मुलांचे स्पोर्ट्स सायकोलॉजीवर लेक्चर्स, स्पोर्ट्स सायकोलॉजी, इंजरी मॅनेजमेंट ह्याच्यावर आम्ही लेक्चर्स ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि ते नगर जिल्ह्यात ठेवण्याचा मानस आहे. आणि लवकरच ऑलिम्पिक सुरू होत आहे तर आपण सगळं नगरकरच्या वतीने या दोघांना शुभेच्छा देऊ आणि त्यांचा एकदा ऑलिम्पिकचं मला खात्री आहे की ते मेडल आपल्यासाठी घेऊन येतील आणि ते आल्यावर आपण लवकरच त्यांचा नगरमध्ये सत्कार करू आणि त्यांच्या बरोबर आपल्या बॅडमिंटन खेळाडूंना खेळायची एक संधी मिळेल की हा एक फार मोठा त्यांच्यासाठी सगळ्या आपल्या खेळाडूंसाठी ऑपॉर्च्युनिटी राहील. मनु अत्री आणि सुमित रेड्डी ही भारताची पहिली जोडी आहे जी ऑलिम्पिकमध्ये पुरुष बॅडमिंटनच्या डबल्समध्ये खेळणार आहे. मलेशियाचे किम हरतान यांच्या मार्गदर्शनाखाली ते 7 ते 8 महिन्यांपासून सराव करत असून मागील 2 महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक पात्रतेच्या 8 स्पर्धांसाठी लक्ष आणि शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं त्यांना पाठबळ देण्यात आलं. ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाल्यानं लक्ष आणि फिरोदिया फाउंडेशनने आज नगर येथे आनंद उत्सव साजरा केला. ऑलिम्पिक नंतर हे दोन्ही खेळाडू नगरला येऊन येथील युवा बॅडमिंटन पटूंशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. एक पुण्यामध्ये 2009 कार्यरत असलेली स्पोर्ट्स NGO आहे आणि आजपर्यंत लक्ष्याच्या माध्यमातून आम्ही 60 ॲथलीट्सना मदत केलेली आहे आणि ह्यावर्षी ऑलिम्पिक्समध्ये लक्ष्याच्या माध्यमातून 7 प्लेयर्स आलेले आहेत ज्यांचा आम्हाला खूप आनंद होतो. त्या 7 प्लेयरपैकी 2 प्लेयर्स नगरचे फिरोदिया फाउंडेशनच्या मदतीने चाललेले आहेत ह्याचाही आम्हाला खूप आनंद होतो. आणि मी आता आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की सर्वांनी ऑलिम्पिक्सचे आपल्या इंडियन प्लेयर्सचे गेम एकत्र येऊन पाहावेत, आपल्या प्लेयर्सना चिअर करावं आणि इंडिया आपल्या कंट्रीमध्ये मेडल्स घेऊन येतील अशी आशा व्यक्त करून त्या सर्वांना अतिशय जोरकसपणे सपोर्ट करावा जेणेकरून ही एनर्जी आपल्याला रिओमध्ये ट्रान्सफर करता येईल. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.